नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे, हैदराबादच्या निजामाने आपल्या नातवाचे तोंड कधी पाहिले नाही. आपला विषय गाळीव इतिहास, त्यामुळं वेगळ्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी संदर्भासह असते. त्यामुळं आपल्याला विनंती करण्यात येते की लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि आपल्या सूचना असतील, आपल्या कमेंट्स असतील, त्या जरूर त्या ठिकाणी मांडा. तर त्यानुसार जो हैदराबादचा निजाम, त्याला आपण निजाम संस्थान किंवा हैदराबाद स्टेट म्हणतो, 1724 ते 1948 असे 225 वर्ष या हैदराबादच्या निजामानं आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातले जो उत्तर कर्नाटक आहे तिथले 3 जिल्हे आणि संपूर्ण मराठवाडा याच्यावर राज्य केलेलं आहे. तर हे राज्य करत असताना याची स्थापना ज्यावेळेस आपण पाहतो, तर औरंगजेबाचा एक दक्षिणेतील सुभेदार आहे, सेनापती आहे, त्याचं नाव होतं मीर कमरुद्दीन खान. तर या मीर कमरुद्दीन खानानं 1724 साली, म्हणजे औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर 1724 साली, आजचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेचं औरंगाबाद, या ठिकाणी स्वतंत्र अशा प्रकारचं एक राज्याला निर्मिती केली, राज्य निर्माण केलं. आणि हे औरंगजेबाचे किंवा मोगलांचे दक्षिणेतील सुभेदार होते, म्हणून त्याला नाव होतं निजामुल मुल्क, म्हणजेच या असणारे मुल्कची तो प्रशासकीय व्यवस्था पाहणारा. त्यामुळं निजामानं स्वतःला निजाम ही पदवी लावून घेतली. त्यानंतरचा कालखंड आपण बघितला, 1724 पासून 1948 पर्यंत एकूण 7 निजाम होऊन गेले. तर त्या प्रत्येकाची नावं वेगळी असली तर त्याला निजाम हा शब्द वापरतो. मग त्यानंतर आपल्याला जे या ठिकाणी मुद्दा पाहायचा होता की तोंड पाहिले नाही, हा काय प्रकार नेमका आलाय, तर त्यानुसार ज्यावेळेस आपण पाहिलं मीर कमरुद्दीन खानानं 1724 ला ज्यावेळेस सत्तेची निर्मिती केली, त्याची राजधानी आजचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणीच होती. तर अशा वेळेला 1748 साली या मीर कमरुद्दीन खानाचं निधन झालं, म्हणजे 24 वर्ष त्याने कारभार केला. आणि तिथं निधन झाल्यानंतर जो मुस्लिम सत्ताधीशांचा जो कायदा होता त्या कालखंडातला, की वारसदार नेमकं कोण याचं कुठल्याही प्रकारचे संकेत नव्हते, नियमावली सोडा, संकेत नव्हते. आणि त्यामुळं एखाद्या राजाचं निधन झाल्यानंतर अंदाधुंदीची माजण्याचं कारण त्या ठिकाणी घडलं, मोगलामध्ये असू देत किंवा एखाद्या शाहीमध्ये असू देत बाकीच्या, तर हेच कारण याही ठिकाणी आपल्याला घडलेलं दिसतंय. तर त्यानुसार मीर कमरुद्दीन खानाचं ज्यावेळेस 1748 ला निधन झालं, खरं तर या मीर कमरुद्दीन खानानं आपला जो ते काही त्याची जी 4 मुलं आहेत त्यातला पहिला जो मुलगा होता नासिर जंगला आपल्या समोर घेतलं, आणि त्याला कानमंत्र किंवा त्याचा आवडता मुलगा होता साहजिकच आहे. त्यामुळं 1748 साली नासिर जंग हा जो आहे तिथल्या गादीचा वारसदार झाला. आणि निजामाच्या जागेवर पहिल्या निजामानंतर त्यानं कारभार करायला सुरुवात केली. कारभार करायला सुरुवात केल्यानंतर हाच मुद्दा या ठिकाणी कळायचा आहे की तो म्हणजेच नासिर जंगानं जशी का सुरुवात केली, तर त्याच्या विरोधात जो मुझफ्फर जंग आहे, म्हणजेच निजामाचा नातू किंवा ह्या नासिर जंग जो कारभारावर बसलाय त्याचा सक्का भाचा, खर तर याचा वडील मुझफ्फर जंगाचा हा एक साधा सेनापती आहे, विजापूर या ठिकाणी राहतोय, मात्र त्यालाही वाटलं की आपण सुद्धा गादीवर का बसू शकत नाही, आणि म्हणून त्यानं जो मुझफ्फर जंग आहे त्या मुझफ्फर जंगाने फ्रेंचायची संधान बांधलं, आणि फ्रेंचायच्या सहाय्यानं त्यानं नासिर जंगाचा म्हणजे मामाचा तिथं खून केला, आणि त्यानंतर स्वतः या गादीवर तो बसलेला आहे. तर अशा रीतीनं निजामाचा जो नातू होता हा निजामाच्या नातानं त्याच्याच मुलाचा खून केला आणि तो गादीवर बसला. मात्र लगेचच, म्हणजे नासिर जंगाचा खून 1750 ला झाला, लगेचच बाकीच्या मंडळींनी पुढं होऊन या उपद्रवी अशा प्रकारचा भाचा किंवा नातू त्याचाही लगेच 1751 ला खून केला. आणि सलाबत जंग जो निजामाचा आणखी एक मुलगा आहे तो त्या ठिकाणी गादीवर बसला. तर अशा रीतीनं त्याला सुद्धा आपण जर बघितलं तर पहिल्यांदा मीर कमरुद्दीन खान 1724 ला गादीवर बसला, तो 1748 ला त्याचं निधन झाल्यानंतर पुन्हा 2-3 स्थित्यंतर या ठिकाणी आली, म्हणजेच नासिर जंग बसला, त्याचा खून त्याच्या बाच्यानं केला म्हणजे निजामाच्या नातानं केला, पुन्हा त्यानंतर घाई गडबडीत सलाबत जंग त्या ठिकाणी गादीवर आला. महत्वाची बाब म्हणजे या सर्व असणाऱ्या निजामाच्या शासनाला जो दिल्लीचा जो मोगल आहे तर त्याची परवानगी किंवा त्याचं फरमान लागायचं, आणि हे फरमान ह्या मधल्या तिघांनाही त्या ठिकाणी दिलं गेलं नाही. त्यामुळं
यांची अधिकृतपणे निजाम म्हणून नोंद आपण इतिहासाने घेतलेली नाही आहे, कारण फरमान त्यांना नव्हतं, ही धांदलीचा किंवा गडबडीची अवस्था होती. आणि मग त्यानंतर मीर निजाम अली नावाचा जो दुसरा असेल निजाम, याला मान्यता मिळाल्यामुळं पुन्हा मधले जो कालखंड होता तो मधला कालखंड त्या ठिकाणी असाच गेला. मग मीर निजाम अली म्हणजेच निजामाचा आणखी एक मुलगा तो त्या ठिकाणी गादीवर बसला. आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रत्येक असेल, मग सिकंदरजी असेल, नासिरउद्दौला असेल, असफउद्दौला असेल, सहावा निजाम मीर महबूब अली असेल, आणि शेवटचा जो निजाम होता त्याचं नाव आहे मीर उस्मान अली खान. तर असे एकूण 10 निजाम जरी झाले असले तर मान्यता तिघांना मिळाली नाही, आणि म्हणून हैदराबादच्या गादीवर जो निजाम असेल ते 7 निजाम त्या ठिकाणी मानले जातात. 1760-66 पर्यंत या निजामाची राजधानी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या ठिकाणी होती. आता मोगलांचं तिथं जो औरंगजेब होता त्याचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस किंवा दक्षिणेमध्ये मराठ्यांचा संघर्ष हा नेहमी आता ह्या हैदराबादच्या निजामाशी झालेला आपल्याला दिसतोय. निजा मराठ्यांची वारंवार होणारी आक्रमणं, त्यामुळं त्यांनी आपला जो काही राजधानी होती या छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादहून आता हैदराबादला हलवली 1760 आसपास, आणि त्यानंतर तिथूनच कारभाराला सुरुवात झाली. आणि त्यानंतर आणखी एक घटना घडली, ती घटना म्हणजेच 1857 ज्यावेळेस आपण पाहिलं की बंड झालं, मोगलांचं शासन त्या ठिकाणी इंग्रजांनी बरखास्त करून टाकलं, त्यामुळं 1857 नंतर फार्मारचाही विषय नाही, म्हणजे मोगल गेले मात्र त्याच्या सेनापतीच्या रूपानं इथं जे राज्य निर्माण झालं, मोगलांचं राज्य, मोगलांच्या एका सेनापतीचं राज्य निजामाचं, ते राज्य मात्र 1948 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्यपर्यंत त्या ठिकाणी चाललेलं आपल्याला दिसतंय. तर अशा रीतीने एकंदर 7 निजाम एकूण गादीवर बसले 1724-1948 या दरम्यान. पहिला जो धडा घेतला की पहिल्या निजामाचा जो नातू होता मुझफ्फरजंग त्यानं बंड केलं, तिथं गादीच्या वारसदाराचा खून केला, त्यामुळं या 7 निजामांनी बाकीच्या उर्वरित निजामांनी एकतर आपल्या मुलीचं लग्न केलं नाही, आणि जरी केलं असलं तर त्या असणाऱ्या नातवाचं त्यांनी तोंड कधी पाहिलं नाही, हाही इतिहास या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणजेच महत्वाचं स्थान न देणं हा अलिखित अशा प्रकारचा संकेत पुन्हा पाळला गेला ही इतिहासातली वेगळी नोंद आहे. त्यामुळं आपण आज असं म्हणू शकतो की ज्या हैदराबादच्या निजामाने एकतर आपल्या मुलीचं लग्न केलं नाही किंवा आपल्या हयातीमध्ये नातवाचं तोंड कधी पाहिलं नाही. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.